त्यानंतर माझी मिसेस सुनीता, तिचं नाव सुनीता आहे, ती प्रायमरी टीचर आहे जिल्हा परिषदेला. त्यानंतर मोठा मुलगा सध्या 8वीला आहे, त्याचं नाव भरत आहे. लहान मुलगा उत्कर्ष, तो 4वीला आहे. बेसिक इंट्रोडक्शन झाले असं. अजून 92 नंतर भरपूर काही स्ट्रगल झाला, खूप नोकरीसाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. तुम्हाला सर्वांना पाहून खूप आनंद होतो आणि खूप चांगले चांगले करिअर लोकांना सेट केलंय. हा माझा 98 फोटो आहे, 92 फोटो झाला. त्यावेळेस मिशा आले होते म्हणून, मिशा काढल्या तर 98 होऊन जाईल, 92 होऊन जाईल. बस इतकं इंट्रोडक्शन आहे, बाकीचं हळूहळू होईलच दिवसभरात. थँक्यू व्हेरी मच. Calm and good morning to all my friends, nears and dears भी बोलेंगे अभी हम, क्योंकि काफी दिनों बाद मिले हैं तो सब काफी नजदीक आ गए हैं अभी. मेरा पूरा नाम महेश सोकिया है और आफ्टर 10th आफ्टर बीकॉम मैंने MBA किया था. MBA के बाद में काफी स्ट्रगल लेना पड़ा, कुछ दिनों मैंने जॉब किया था और मेरी लव मैरिज है, माई वाइफ इज सिंधी. और शादी के बाद मैंने काफी स्ट्रगल किया था, लेकिन मेरे को आज बोलने के लिए बहुत खुशी हो रही है कि वी आर वेरी वेल सेटल, माय वाइफ इज वेरी क्रिएटिव, उसका बुटीक है खुद का, देन शी इज अ गुड इंटीरियर डिजाइनर और काफी अच्छी कुक है, काफी अच्छी हाउसवाइफ है एंड आई एम वेरी प्राउड ऑफ हर. आई हैव 2 kids, बड़ा लड़का जो है 6th में है, छोटा जो लड़का है वो 1st में है. बोथ आर वेरी वेरी नॉटी एंड स्मार्ट बॉयज, जैसे स्मार्ट फोन हो गया वैसे वो भी काफी स्मार्ट है और दोनों भी नॉर्थ वैली में पढ़ते हैं. प्रेजेंटली मैं इंडस टॉवर्स, एक इंफ्रास्ट्रक्चर कंपनी है जो वोडाफोन एयरटेल आइडिया के लिए है, साइट्स बनाती है, तो उसका इंफ्रास्ट्रक्चर का काम करता हूँ मैं MNG सर्कल में. मेरा खुद का रियल इस्टेट का अच्छा बिजनेस है, प्लैटिनियम सिटी, प्लैटिनियम इंफ्रा के नाम से. वी आर ग्रुप ऑफ फ्रेंड्स, मतलब हम लोग सब साथ में पार्टनरशिप में ये प्रॉपर्टी का काम करते हैं. बाकी सोशल में सकल मारवाड़ी युवा मंच है, मतलब 17 जो मारवाड़ी समाज है उनका एक सकल मारवाड़ी युवा मंच है, उसका मैं वाइस प्रेसिडेंट हूँ और मतलब सोशल में भी थोड़ा बहुत एक्टिव हूँ. थैंक यू. मनोहर शिंदे. मी मनोहर शिंदे, मी सगळ्यात मागच्या बेंचवर बसतो. मी हेमंत मोरे, अविनाश कांबळे, आम्ही तिघ जण मागच्या बेंचवर बसतो आणि सध्या मी टीचर सोसायटीमध्ये जॉब करते, बाजूलाच ऑफिस आहे. एक मिसेस आहे, उपस्थित जेवढी मुलं आहेत तुमच्या बॅचची त्या प्रत्येकाला एकच बायको, तिला 2 मुलं आहेत आणि मला 1 मुलगी आहे. मोठा मुलगा सुबोध मनोहर शिंदे, दुसरा श्रेयस मनोहर शिंदे आणि आता मला 24 एप्रिलला मुलगी झाली, तिचं नाव शकतो मी, प्लीज मला हेल्प करा. आणि नाव पाहिजे, नाव नाव विचारले. मोठा मुलगा दुसरीला आहे, छोटा बालवाडीला आहे. काय राहिले? माय नेम इज ओमकार मेडिकल स्टोर आहे. माझ्या मिसेसचं नाव प्रतीका, एक मुलगा आहे ओमकार, एक मुलगी माही, मुलगा 4th आहे, मुलगी ज्युनियर KG ला. माझं नाव रवींद्र आंबोरे, मी 10वीला होतो, माझं शिक्षण MA पर्यंत झालेलं आहे. मी आता मागे ETV मराठीला करंडर या सिरियल मध्ये भूमिका केलेली आहे. बाबा भूमिका केली करंडर सिरियल मध्ये ETV मराठीला. पोलीसचा रोल होता माझा, पोलीस
ना? अरे भाई पोलीस का बोलता. आता सध्या सुपरवायझरचं काम करतोय. माझा दोन मुलं आहेत, मोठा मुलगा इंडो जर्मनला आहे आणि लहान मुलगा आठवीला आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सचिन जयस्वाल, राऊत भोदनकर, मी घरात मोठा असल्यामुळे माझं लग्न लवकर झालं. अरे हो घरात कोणी करायला नव्हतं ना, आम्ही त्यांना भाऊ होतो, सगळ्यात मोठा आम्ही होतो. त्याच्यामुळं आईला मदत करण्यासाठी माझं लग्न लवकर झालं. माझं लग्न 1999 झालं. या कार्यक्रमाचं आयोजन सचिन जयस्वाल, सीमा संचेती, राऊत भोदनकर, श्रीकांत सोनी, अर्चना अंबिलवाले यांनी केलं. मी त्यांचे मनापासून आभार आहे, कारण त्यांच्याचमुळे आज हा दिवस आपल्याला भेटण्यात आलेला आहे. पुढे जीवनामध्ये आपण भेटतो किंवा नाही भेटत याची कोणाला गॅरंटी नाही आहे. परत पुढच्या वर्षी सुद्धा असंच आयोजन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो, कारण माणसाचा जीवनाचा काही भरोसा नसतो. तसेच माझे बालपणचे मित्र मैत्रिणी यांना त्यांचं जीवन सुख समृद्धीचं व भरभराटी जावं, तसेच त्यांना चांगले आरोग्य, त्यांना तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभो हीच मी ईश्वरच्याने प्रार्थना करतो. व माझे दोन शब्द संबोधतो. धन्यवाद. हा विचार तर आहेच, पण ही पण भीती म्हणा त्या क्षणाचाही आयुष्याचा भरोसा नाहीये. पुढची भेट होईल नाही होईल नक्की होणार. पुढच्या वर्षी पुन्हा सगळेजण तुम्ही गेट टुगेदरला एकत्र येणार, अजिबात काळजी करू नका अंबोरेजी. यानंतर राहुल बोधनकर. नमस्कार. माझं नाव राहुल बोधनकर. मी बाय प्रोफेशन आय एम एन इव्हेंट मॅनेजर, ओकेजन्स म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये दोन युनिट्स आहेत. कॉर्पोरेट इव्हेंट्स मेडिकल कॉन्फरन्स मॅनेज करतो, ओकेजन्स म्हणून वेडिंग्स मॅनेज करतो, स्पेशली इन टू NRI वेडिंग्स. काठी रोड हाऊस म्हणून माझं फूड जॉईंट आहे, 3 आउटलेट्स आहेत औरंगाबादमध्ये. कुपन देवता माझी वाईफ शर्वरी बोधनकर, ती माझ्या ऑफिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेज करते, म्हणून मी बाहेर इकडे तिकडे येऊ शकतो. मला एक मुलगी आहे गार्गी, ती 4th आहे वोटरीज हायस्कूलमध्ये. बस बाकी तर रेग्युलर इंट्रोडक्शन चालू राहील. थँक्यू व्हेरी मच, आमच्या विनंतीला मानून सगळे इथे आले. थँक्स सर. मी राजू एलगिरे, 10th ब मध्ये होतो, आता PE वरून जॉब करतो इलेक्ट्रिकलमध्ये. माझी मिसेस स्वाती एलगिरे, दोन मुली आहेत मला, एक श्रावणी आणि दुसरी वेदिका. श्रावणी 8th मध्ये आहे आणि वेदिका 4th मध्ये आहे. आता देवती पूर्णपात्रे आणि मी 11th-12th सायन्स केलं गव्हर्नमेंट कॉलेजला इथे औरंगाबादला, आणि त्याच्यानंतर BA केलं. मला एक मुलगा आहे, तो इथेच आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, पॉलिटेक्निक करतो लास्ट इयरला आहे आता. आणि माझे मिस्टर हे आदर्श महिला बँकेमध्ये. हाय, आय एम सीमा संचेती, अभी कोठारी. माय बेटर बिहाफ प्रदीप कोठारी. बर्थडे सेलिब्रेट करता है.
कानपुर में करण कोठारी ज्वेलर्स के नाम से, एक निकाला स्मृति रोड पे है, एक शहीद चौक पे और एक धर्म पेट पे। बिल्कुल, मेरे हस्बैंड मेरी मतलब कंपनी के डायरेक्टर हैं और 3 साल तक के इन्होंने नेशनल ज्वेलरी अवार्ड विन किया था, जो BGF में एज अ डायरेक्टर भी है और 250 स्टाफ है मेरे यहाँ पे। फर्स्ट अवार्ड मेरे को ब्राइडल में मिला था, सेकंड फैशन ज्वेलरी एंड थर्ड फिर से अगेन फैशन ज्वेलरी के लिए मिला था। स्टाफ को मैं वन टाइम लंच प्रोवाइड करती हूँ। कंप्लीट मेरे जो तीनों शोरूम्स है उनका स्टाफ मैनेजमेंट और बाकी अकाउंट्स में मैं पूरा हेल्प करती हूँ। शोरूम भी जाती हूँ, पहले बहुत रेगुलर जाती थी, अभी बहुत कम कर दिया है। एंड थैंक्स फॉर राहुल, सचिन, श्रीकांत एंड अर्चना। मैंने बस एक ही बार राहुल से बोला था कि राहुल हमको रियूनियन पार्टी करना है, तो राहुल ने उसको बहुत अच्छे से मैनेज किया। लास्ट में इतना ही, दोस्ती हवा का झोंका है, दोस्ती वफा का नाम है, दोस्ती चाहे किसी के लिए कुछ भी हो, मेरे लिए खुदा का वो एक हसीन तोहफा है। थैंक यू। हाय एवरीबॉडी, मायसेल्फ, माय नेम इज संजय प्रभाकर दानेकर। दहावीपर्यंत आपल्या या अक्रुआमध्ये आपण सगळं सोबत होतो, त्याच्यानंतर मी 10वीनंतर SB कॉलेजला BCOM केलं आणि परचेसिंग आणि स्टोअर किपिंगचा 2 वर्षाचा डिप्लोमा पण त्यामध्ये सोबत केला। त्याच्यानंतर मी मीडियामध्ये जवळपास 12 वर्ष काम केलं, दॅट इज इन सकाळ, इंडियन एक्सप्रेस, देन दिव्य मराठी, ॲज अ त्यानंतर बळीराजा म्हणून मॅग्झिन पण होतं, तिथं मॅग्झिनमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून होतो। प्रेझेंटली आय एम वर्किंग विथ पारी रोबॉटिक्स कंपनी। आता मी माझी फील्ड चेंज केली आहे आणि पारी रोबॉटिक्समध्ये मी पुण्याला सध्याला जॉबला आहे, राहायला कातरच आहे पुण्याला। माझी फॅमिली सगळी औरंगाबादलाच आहे, मी एकटा सध्याला पुण्याला आहे। जवळपास वयाच्या 23.5 वर्षी लवकर लग्न झालं माझं, तर खूप लवकर लग्न झालं, 23.5 वर्षी आणि लव्ह मॅरेज झालं। माझ्या मिसेसचं नाव नेहा संजय दानेकर, तर तिचं कुलकर्णी तिकडचं आडनाव, इकडचं दानेकर झालं ते। आणि मला एक मुलगा आहे, तर तो 9वीला आहे आणि मुलगी आहे ती 3रीला आहे। तर याच्याशिवाय मी नाटकामध्ये बरंच डेव्हलपमेंट केली कॉलेजच्या काळामध्ये। SB कॉलेज हे बऱ्यापैकी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, शिक्षकांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। यस, कंटिन्यू। मुळे सर नमस्कार। तर याच्याशिवाय मी SB कॉलेजमध्ये नाटकामध्ये भरपूर काम केलं। माझं एक सिरियल पण येणार होतं TV वरती, पण अनफॉर्च्युनेटली येऊ शकलं नाही। ते मकरांनाच पूर्ण डायरेक्ट केलं होतं त्या काळामध्ये। त्याच्यानंतर मी दिव्य मराठीमध्ये मला एक बेस्ट कम्युनिकेशनचा अवॉर्ड पण भेटला, त्यामध्ये भोपाळमध्ये ऑल ओव्हर इंडियामधून मला तो अवॉर्ड भेटला बेस्ट कम्युनिकेशनचा। आणि बाकी ओके, अजून काही विचार असेल तर विचारू शकता सर। पण अजून एक असं आहे की मला खूप आनंद झाला आणि बरेच चेहरे मी आपले ओळखले आणि बरेच ओळखू शकलो नाही, पण ग्रेट। हे राहुल आणि सगळ्या टीमला अगदी म्हणजे खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून। आणि असा कार्यक्रम पुढच्या वर्षी पुन्हा घ्या किंवा आणखी पुढच्या वर्षी पुन्हा घ्या घेत राहावा असं वाटतंय। थँक्यू ऑल, थँक्स। माझं नाव सचिन जयस्वाल, मी आनंद कृष्ण वाघमारे प्रशालेचा 10वी B चा विद्यार्थी, 1992 बॅच। अकरावी बारावी नंतर मी SB मधून सायन्स केलं, त्याच्यानंतर BE मेकॅनिकलसाठी मी MIT मध्ये प्रवेश घेतला। आता सध्या माझं वाळूज MITC मध्ये इंडस्ट्रियल सप्लाय आणि बांधकामासंबंधित लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचा होलसेल व्यापार आहे,
जवळपास 17 वर्षापासून करतोय. माझ्या बायकोचं नाव शिल्पा, ती हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी तनिष्का 9th आहे आणि छोटा अंतरिक्ष जो आहे तो 4th आहे. दोन्ही कॅम्ब्रिजमध्ये आहे आणि असं माझं छोटं कुटुंब आहे. थँक्यू. शिरीष कप्पा. मी स्वतःला मेंटेन केलं होतं. दहावी नंतर मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सध्या मी सिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक जर्मन ग्रुप आहे, त्याच्यासाठी औरंगाबाद आणि नागपूरचा एरिया बघतो. माझे मिसेस अन्नपूर्णा आणि ती टीचर, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि घरात म्हणजे मी क्लासेस पण घेते. एक आता जस्ट एक आता जस्ट रिझल्ट लागला होता दहावीचा, तर एक विद्यार्थी होता, त्याचा ॲव्हरेज 60% त्याला मार्क्स यायला पाहिजे होता, पण ते त्याला 80 वरती मार्क्स भेटले. तर त्याला विचारलं तू कस काय केलं, म्हटलं तो म्हटला की माझ्यासमोर अक्रू वाघमारेचा विद्यार्थी होता. त्यानंतर बरं मागच्या आठवणी वगैरे क्लिअर झाले की अक्रू वाघमारे शाळा सोडून 25 वर्ष झाले आहे. आणि या इव्हेंटमुळे बरेच मित्रांना भेटता येईल म्हणून मी ओके. थँक्यू. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी श्रीनिवास कुरल्लू. 10th निगवामध्ये होतो मी आणि 10th केल्यानंतर गणित आणि विज्ञानाची आवड पहिल्यापासून होती, म्हणून सायन्स चूज केलं मी आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग करून आता मी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जी पूर्वाश्रमी जी MSEB आहे तिथं मी आता अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. सरकारी नोकरी असल्यामुळे नेहमी बदल्या होत राहतात, पण सध्या मी औरंगाबाद आहे. माझी मिसेस सरिता ती प्रोफेशनल आहे, म्हणजे ती बुटीक चालवते. मोठी मुलगी उन्नती ती 3rd स्टँडर्डला आहे आणि लहानी यशिता ती आता नर्सरी. थँक्यू. नमस्कार. ठीक आहे ठीक आहे. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या जुन्या मित्रांनो आणि नवीन झालेल्या मैत्रिणींनी, काही बऱ्याच नवीनच झालेल्या आहे आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपमुळे. माझं तसं काही फार लांब सगळ्यांसारखं मोठं मोठं इंट्रोडक्शन नाही आहे, एकदम लहान आणि छोट्या शब्दात व्यवस्थित इंट्रोडक्शन देतो. मी श्रीकांत सोनी, माझा इथे होलसेल स्टेशनरी क्लासमेट जे ITCचं ब्रँड आहे त्याची सुपर स्टॉकिस्ट आहे माझ्याकडे. लगभग सगळ्या इंग्लिश स्कूल्स औरंगाबादच्या 90% इंग्लिश स्कूल्स माझ्याकडे आहेत, सप्लाय आहे त्यांच्यात आणि होलसेल रेडीमेडचा हे बिझनेस आहे. माझं 1992 जवळपास बिझनेस आहे. त्याच्यानंतर मी माझं पहिले स्टेज म्हटलं की भीती वाटायची, आता सगळे आपल्या समोर उभं राहण्यासाठी काय भीती वाटायची. माझ्या मिसेसचं नाव सुरेखा, माझ्या मोठ्या मुलीचं नाव श्रेया आणि लहान मुलाचं नाव सार्थक. माझं नाव श्रीकांत. हे माझं छोटस इंट्रोडक्शन. थँक्यू. सगळ्यात शेवटी माझं नाव मी सचिन झवेरी, भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर अध्यक्ष आहे सध्या. आणि शाळेमध्ये फार अन्याय झाले माझ्यावर.
सगळेजण म्हणताय मी दहावी एवढा मध्ये होतो, कोणी म्हणतंय मी दहावी तिसरी मध्ये नापास झालो, त्याच्यानंतरही हळूहळू हळूहळू कप्पा पुरलो. या दोघांचा मी फार आभारी आहे. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. तू जरच म्हटलं मी रस्ती गेट झालो. आता बोल समजन कर. कप्पा आणि कुरल्लू यांचा मी विशेष आभारी आहे. तिसरी नंतर दहावी पर्यंत नववी पर्यंत कसं तरी ओढून नेण्याचं काम या दोघांनी नेहमी त्यांचं बघूनच घेत होतो. मी या कार्यक्रमाचे आयोजक सचिनजी जयस्वाल आणि राहुल बोधनकर, सीमा संचेती या सगळ्यांचा फार मनापासून आभारी आहे की आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित येऊ शकलो. मी नववी मध्ये रस्तीकडे झालो सर, तुम्हाला माहीतच असेल. पहिलेपासून काहीच नव्हतं, कर्तृत्व फार मोठं. आज मी शहराचा अध्यक्ष आहे आणि त्यावेळेस शाळेत माझे सगळ्यात जास्त बंडखोरच असत. म्हणजे सगळ्यात जास्त शिक्षा भोगणारा व्यक्ती शाळेमध्ये मी एक. म्हणजे पीटी सुरू व्हायची तेव्हापासून तर वर्गात आल्यानंतर बाहेर उभं राहीपर्यंत कोंबडा होईपर्यंत सगळं काही मी जोडलेलं आहे. मी काय करू, मला सफलच करते. सचिन, पनिशमेंट ती किती कच्चा आहे.